आयपीएलच्या सहाव्या सीझनमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळलेल्या एस श्रीशांत आणि अंकित चव्हाणवर आजीवन बंदीची कारवाई करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. राजस्थान रॉयल्सच्या या क्रिकेटपटूंना 16 मे रोजी मुंबईतून दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. यानंतर बीसीसीआयनं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. काल रवी सवानी यांच्या रिपोर्टवर चर्चा झाली आणि त्यानंतर आजीवन बंदीची कारवाई या क्रिकेटपटूंवर करण्यात आली. तर अमित सिंगवर 5 वर्षांची बंदी लादण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सिद्धार्थ त्रिवेदीवर 1 वर्षाच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर हरमीत सिंगला या प्रकरणी क्लीन चीट देण्यात आली आहे. स्पॉट फिक्सिंग केल्यामुळे श्रीशांत आणि अंकित चव्हाणच्या क्रिकेट करिअरचा द एंड झालाय. आयपीएलच्या 6व्या सीझनमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्यामुळे आता या दोघांना आयुष्यभर क्रिकेट खेळता येणार नाहीये. स्पॉट फिक्सिंग सारखा अक्षम्य गुन्हा केल्यानं अंकित आणि श्रीशांतचा गेम ओव्हर झाला असंच म्हणावं लागेल. झी 24 तास एक पाऊल पुढे.